अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। एक गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 8778151739, 8482991999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। माढा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची जोरदार तयारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केली असून माढा विधानसभा मतदारसंघात त्यांचे समर्थक देखील तितक्याच उत्साहाने मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे या मतदारसंघात अनेक विधायक उपक्रमाचे, विविध स्पर्धांचे आयोजन करून या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधत आलेले चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून सध्या माढा येथे भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे। सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात राष्ट्रपती पदकासह अनेक पुरस्काराने देशभरात गौरवले गेलेले पाटोदा जिल्हा संभाजीनगरचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। अतिशय सहजपूर्ण भाषेत संवाद साधत भास्कर पेरे पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवलेल्या विकास कामांची माहिती देतानाच गावचा जागरूक ग्रामस्थ काय करू शकतो याबाबत अतिशय उद्बोधक प्रबोधन केलंय। मला घरी काही प्रॉब्लेम नसल्यामुळे हे सगळं शक्य आहे। घरी शेती नाही, दुकान नाही, काही धंदा नाही, गाय नाही, वासरू नाही, गाडी नाही, घोडा नाही, काय नाही। देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला मुलगा पण नाही। बरं झालं मला देवाने दिलं नाही, काय मुलं असून काय उपयोग नाही, सगळे नसलेले पुरले। देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला 5 मुली आहे। पोराने कितीही टाळ्या वाजवल्या तर उपयोग काही नाही, कारण माझ्या 5 पोरीचे लग्न व्हायले, त्याच्यामुळे तुम्ही टाळ्या वाजत बसा आता। काय माझ्या नातीचे पण लग्न झाले, हा नातीला मुलं झाले, म्हणजे त्याला काय म्हणते पंजोबा झालो मी। घरात दोघंच आहे आता, मुली ज्याच्या त्याच्या घरी आहे, काय टेन्शन नाही। लोक बोलवते, तिकडे जायचं, लोकांशी भेटायचं, 2 गोष्टी सांगायच्या। तुम्ही माझं ऐकून सगळं करताना असं नाही, पण सांगायचं आपलं काम आहे, सांगितलं पाहिजे। आपल्याकडे सांगितलं जात नाही, मला एक प्लास्टिक चेअर देतात, सांगत नाही, सांगत नाही, बोलत नाही, म्हणून समाज अडाणी आहे। 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या, मी तुम्हाला सांगितल्या, त्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो। एक, माणसाचं आयुष्य रोज कमी होऊ राहिलं, तुम्ही ध्यान करायचं आहे। आणि 2, देशावर कर्ज वाढू राहिलं। आणि ह्या दोन्ही गोष्टी देशाला आणि मानवाला घातकी आहे। 1947 जेवढं कर्ज होतं आपल्यावर तेवढं आज नाही, काही पटीनं वाढलं। आणि 1947 जेवढा माणूस जगत होता, किती वर्ष जगत होता आपले आजोबा पंजोबा, 100, आणि आता आपण 50, 60, मग 40 कोण खाल्लं, हे कशानं गेलं, हे कुठं चुकलं। आणि अजून जर आपण काळजी नाही घेतली तर आपले पोरं नातू 25-30 मरतील। म्हणून माढा तालुक्यातल्या लोकांना माझे हात जोडून विनंती, ही सत्य परिस्थिती आहे। हे सरकार कोणाचं आहे, आमदार कोण आहे, दिल्लीत कोण आहे, मुंबईत कोण आहे, हा नंतरचा विषय। पहिले आपला विषय आहे की आपण काय करायचं। सरकार सरकारच्या परीने कामं करतील या ना करते, करते तर का करते, नाही करीत तर का नाही करीत, याचा बी विचार आपण केला पाहिजे। साहेब, आज आमदार लोक
डायरेक्ट बोलायला लागले काय फुकट मतदान केलं का म्हणते पैसे घेऊन गेलो इथपर्यंत त्यांची भाषा गेल्यावर ते आपल्याकडे कशाला पाहतील. म्हणून समाजाने तो भी विचार केला पाहिजे की आपला नेता निवडताना आपण काय काळजी घेतली पाहिजे. आपल्याला माहीत राहतं आपल्या तालुक्यात आपल्या गावात आपल्या सर्कलमध्ये कोण चांगलं कोण वाईट, त्या दिवशी तो विचार आपण केला पाहिजे. 100 वर्ष जर तुम्हाला जगायची इच्छा असेल तर मी तुम्हाला 5-6 गोष्टी सांगतो करून पहा, अवघड नाही. काय करायचं, पहिलं काम हे पाणी स्वच्छ प्यायचं, दुसरं काम हे झाडं भरपूर लावायचे फळाचे लावायचे, तिसरं काम हे गावात स्वच्छता ठेवायची साफसफाई बंदिस्त गटार, चौथं काम हे मुलांचं शिक्षण चांगलं करायचं संस्कार द्यायचे, पाचवं एक काम हे बाहेरचं खायचं नाही गावातलं घरचं खायचं, सहावं एक काम आहे गावातल्या वडीलधाऱ्या म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचा, त्यांच्याशी चांगलं बोलायचं, त्यांच्या तोंडून हात फिरायचा, त्यांच्या अपेक्षा काही नसत्या हो, त्यांच्या गरजालाही कमी असत्या, पण आम्ही म्हाताऱ्या संघ बोलतच नाही. आता म्हाताऱ्याला काय लागतं आम्हाला माहितीच नाही. सातवं एक काम आहे ते जरा अवघड आहे, कोणी करीत नाही म्हणून मी बी सांगत नाही, पण खरं लोक ऐकत नाही ना, मग काय सांगून का उपयोग आहे. सांगू का करू पुरियो सांगू, दुसऱ्यावर जळायचं नाही. तुम्हाला जर 100 वर्ष जगायचं असेल तर दुसऱ्यावर जळायचं, आपलं आपलं जगा, आपण आपला आनंद घ्या, तुम्ही तुमचं मोठं व्हा, दुसऱ्याला लहान करायच्या भानगडीत कशाला जाता. मी सांगितलं पाणी चांगलं प्या, पाणी सगळ्यांचं खराब झालं. 4 लिटर पाणी पोर आपल्या पोटात जातं पोराव रोज किती, आणि सगळ्या डॉक्टरला विचारा तुम्ही कोणत्याही, सगळ्याच आजारी माणूस कशानं पडतो पाण्यात. पाणी कशानं खराब झालं, MRDC चं पाणी पाण्यात सोडलं, ड्रेनेजचं पाणी पाण्यात सोडलं, कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, संदातचं पाणी पाण्यात सोडलं, पिकावरची औषधं खतं मारले पाण्यात गेलं, म्हातारं मेलं राग भरलं, इकडे कुठे टाकते मेलेल्या माणसाचे राग पाण्यात चंद्रभागे. हा मला सांगा, मेलेल्या माणसाची राग प्यायला चालते का, मग पाण्यात कशी टाकते. इतकी साधी गोष्ट कुठं पहिल्यापासून आलं काय ते, पहिले माणसं कपडे घालत नव्हते. हा परंपरा काऊन बनलेली, पूर्वी माणसं कपडे घालत नव्हते ना, मग अजून राहू द्या ते तसंच चालन का, नाही चालन. हे बघा, एखादी एक ग्राम एक तोळा राख घेतली, राख मेलेल्या माणसाची गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या बाईला प्यायला दिली, मावशी प्या तुमच्या नवऱ्याचे, पेन का नाही पिणार, एवढं पण पिणार नाही, मग लोकांच्या पाण्यात पोतोबर कसं काय टाकते नेऊ. माझी हात जोडून विनंती आहे, पाण्यात टाकायचं बंद करा. माझी आई वारली 5 वर्ष झाले, 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, त्या 5 खड्ड्यात 5 झाडं लावले, आईची आठवण राहिली, 5 झाडं सलगले, पर्यावरणाचं काम झालं, नेऊन टाकायचे 500. किती सोपं आहे, पण हे कुणीतरी चालू करायला पाहिजे, कुणीतरी शिकायला पाहिजे. याच्यासाठी करते लोक, नेते लोक, पुढारी लोक त्या क्वालिटीचे पाहिजे ना, समाजाला चांगले दिशा देणारे पाहिजे ना, समाजाला चांगले देणारे जथा राजा तथा प्रजा म्हणते ना. आपण म्हणतो लोक असे काऊन झाले, राजे तसे झाले तर मग लोक कसे होते. झाडं भरपूर लावा, फळाचे लावा, पोरावं माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, पण काही करा. प्रत्येक माणसाने 2, 5, 10 झाडं लावलेच पाहिजे.
झाडाशिवाय आपण जगूच शकत नाही. हे कोरोना आला होता ना, हे सगळं चाबरेपण आहे. हे कोरोना बिरोना सब झूठ आहे. कोरोना म्हणजे ऑक्सिजन कमी पडत होता. कोरोनात कोणाचे केस गेले का, डोळे गेले का, हात गेले का, पाय गेले का, आंधळं झालं का, बैर झालं का, कोरोनात होत काय होतं? ऑक्सिजन कमी पडलं, उखडलं, 10% घाबरून गेले. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जा यात्रेत, तुमचा मोबाईल लागत नाही. तुम्ही काय म्हणता, इथे रेंज नाही. कारण काय, मोबाईल झाले जास्त, टावर झाले एक, मग तुम्ही बाजूला जाऊन मग बोलता. मग मुंबई पुण्याचे लोक खेड्याकडे का पळत होते? तिथं रेंज येत नव्हती. तिथं माणसं झाले जास्त, झाडं झाले कमी. म्हणून झाडं लावा. 4 माणसाचा ऑक्सिजन साधारण एका 4 झाडाचा एका माणसाला ऑक्सिजन लागतो. आपल्याला सोनं नसले चालन, कपडे नसले चालन, मोबाईल नसले चालन, टीव्ही नसली चालन, नवरा नसले चालन, बायको नसली चालन, पण ऑक्सिजन नसलं तर आपण 2 मिनिटं सुद्धा जगू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय, वृक्षवल्ली आम्हा स्वयरेवनेचे. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. पोराव, पाऊस कशाने पडतो? झाडाने. जिथं झाड आहे तिथं पाऊस. रत्नागिरीला सगळ्यात जास्त, कोकणात, कोल्हापूरला त्याच्यापेक्षा कमी, सांगलीला त्याच्यापेक्षा कमी, तुमच्याकडे आणखीन कमी, आमच्याकडे लगेच नाही. ह्याचं कारण काय, तिकडे झाड आहे. 3000च्या वर, 4000 रत्नागिरीत पाऊस पडतो, आम्हाला 400 नाही. देवाची ना आपली काय दुश्मनी आहे का? नाही, झाडं नाही. पण या समाजाला ते शिकवलं नाही. आम्हाला काय शिकवलं पाटील? कुणाला राग आला तर येऊ आला तर मी उपजत वारकऱ्याची अवलादी, पण जे आहे ते सांगणार. आम्हाला काय शिकवलं? महादेवाच्या डोक्यावर पाणी घाला, पाऊस पडल. 100% चुकीचं आहे. महादेवाच्या डोक्याचा आणि पाण्याचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. तुम्हाला महादेवाच्या डोक्यावर पाणी घालायचं तर तुम्ही घाला, पण त्याने पाऊस पडन हे 100% चुकीचं आहे. तुम्हाला पुरावा देऊ का? महादेवाला पाणी घातल्याने जर पाऊस पडला असता तर पाकिस्तानला आणि अमेरिकेला कधीच पडला नसता. तिथं महादेवाला पाणी घालते का? हा, हे बनकेल लोक काही सांगायचे आम्हाला. पाऊस हे झाड हे पावसाचे ATM आहे. म्हणून झाडं लावा, फळाचे लावा, फळाचे. इथून पुढे फळाचे लावा. शाळा, कॉलेज, कारखाने, रस्ते, रोड, फळाचे झाडं लावा. आम्ही लावतो पण फळाचे लावत नाही. अशोका लावतो, गुलमोहर लावतो, त्याला काय फळं येते का? येते ना फळं, तर खाते ना पोरं, खाऊ द्या. पण पोरं खाते म्हणून फळाचे झाडं लावत नाही. असा हलकट झाला माणूस. मला लय लोक म्हणते, साहेब कोणी खाते? अरे खाऊन दे ना, तो काय वापस गेलं मला कळत नाही. तुम्ही अशोकाचं झाड लावलं त्याला काय आलं का? काय नाही. मग पेरूचं लावलं त्याला पेरू आले, पोरांना खाल्ले, मग तुमचं काय बिघडलं? काही भावनाच नाही राहिली आमची. कसं जगेन 100 वर्ष? मी एका गावात बोललो होतो, पोराने फळं खाऊ नये म्हणून जर तुम्ही फळाचे झाडं लावत नाही तर मग त्या भानगडीतच कशाला गेले? काय गरज पडली होती तुमची? आराम खरं हो, रामदेव बाबाच्या आश्रमात जा ना. कशाला कुठं ना गेला? म्हणून झाडं लावा, फळाचे लावा. तुम्हाला विश्वास बसायचा नाही पाटील साहेब, या वर्षी आमच्या पंचायतनं लावलेल्या नारळ, रस्त्याला लावलेल्या नारळाचे झाडं, रस्त्याला, शेताच्या रस्त्याला, गावात, गल्लीत, जिथं जागा मिळेल तिथं नारळ लावलेले. चालू वर्षी आमच्या इथे 1.5 लाख नारळ निघाले गावात, 1.5 लाख.
आणि विकले नाही पोरांनी, फोडून खाल्ले 1.5 लाख नारळ. आणि आकडा दरवर्षी वाढत चालला, कारण झाडं दरवर्षी वाढत चालली, त्यांची संख्या वाढत चालली, झाड मोठं होत चाललं. 2, 3 लाख, 4 लाख, 5 लाख नारळ फार लवकर निघणार आहे माझे. खाती पोर आमच्या स्मशानभूमीत 100 क्विंटल जांभळे निघते दरवर्षी स्मशानभूमीत. महिला अमुषाच्या दिवशी पण जांभळं तोडायला जाते, त्यांना भूत दिसत नाही, जांभळं दिसते जांभळं. म्हणून झाडं फळाचे लावा, पाणी चांगलं प्या, गावात स्वच्छता ठेवा, ड्रेनेज बंदिस्त पाहिजे, साफसफाई पाहिजे, गावं झाडून देत नाही, कचऱ्याचं खत करा, प्लास्टिक बाजूला घ्या. प्लास्टिक फेकलं तर 1400 वर्षे सडत नाही पोराहो, आणि जाळलं तर कॅन्सर होतो. अनेक बिमाऱ्या होत्या, प्लास्टिक कधी जाळायचं नाही आणि फेकायचं अजिबात नाही. 1400 वर्षे जमिनीत सडत नाही, दे चांगल्या बाबाची आवला दे. मग काय करायचं, जमा करून ठेवायचं, रिसायकलिंगला द्यायचं. म्हणून ग्रामपंचायती, सरकार, आमदार, खासदार ह्या लोकांची जिम्मेदारी आहे, यांनी सगळ्या ठिकाणी लक्ष देऊन हे कामं करून घ्यायचे. समाज कसं काय करेन त्याच्या मनाने? समाज करणार नाही. तुम्ही वळण लावलं तर समाज करतो, तुम्ही जशी मांडणी करीन तसं समाज चालतो, लक्षात ठेवा. समाजाकडं 1% दोष नाहीये, दोष हे करत्या लोकांकडं, दोष हे पुढाऱ्याकडं. जे गावं सुधारले नाही, जे तालुके सुधारले नाही, समजून घ्यायचं तिथले करते लोक नामर्द आहे, सत्य आहे. नाही सुधारायला काय कारण आहे? अहो 20-25 वर्षाचे देश पाहिले मी आयुष्य असलेले. मी आत्तापर्यंत 25 देशात गेलो, जग पाहिलं. मलेशिया, सिंगापूर, काय होती ते? सिंगापूरला स्वतःचं प्यायचं पाणी नाही आहे, नीट ऐका. काय? स्वतःचं प्यायचं पाणी नाही आणि पाणी विकायचा धंदा आहे त्यायचा. दुबईमध्ये कधीच पाऊस पडत नाही, 1 एकर जमीन नाही दुबईमध्ये, 1 एकर सगळी वाळू. 5-5 वर्ष पाऊस पडत नाही, पडला तर 5 मिनिटं. हे सत्य आहे साहेब. दुबईमध्ये तिथे 160 मजली बिल्डिंग आहे. काय नाव तिचं माहिती आहे का? बुर्ज खलिफा. मी त्या बिल्डिंगवर गेलो होतो वर, 160 मजल. आपल्याला म्हणायला बी दम लागतो. वर गेलो, मी लय कपटी माणूस आहे तसा. वर गेल्यावर, शेवटच्या मजल्यावर गेल्यावर मी काय केलं माहिती आहे? बेसिन फिरून पाहिलं नळाचं, पाणी आलं त्याला. कितव्या मजल्यावर? 160व्या मजल्यावर. कोणत्या देशात जिथं अजिबात पाऊस पडत नाही तिथं, जिथं लगेच पाऊस पडत नाही तिथं 160व्या मजल्यावर येतं. इथं गाव वाहून चालले, इथं धरण आहे. महिन्याला एकदा पाणी येतं म्हणल्यावर लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला. आपल्याला कोणाच्या निंदा नालाचीच्या विषयानी का समाजाला वेठीच धरते मला कळत नाही. कशासाठी? लय पुढचा शब्द वापरू का? खरंच ज्याला येतं त्याने ह्या रस्ता धरायला पाहिजे, बाकीच्याने घरी आहे बाबा पैसे हातपाय दाबायला पाहिजे. कशाला जायचं त्याला? जे तुम्हाला येतच नाही जाता कशाला तिकडे? तुम्ही शेतीत ज्वारी पेरायला एखादा माणूस रोजाने लावला, नीट समजून घ्या. किंवा एखादा शिक्षक भरती केला इंग्रजी विषयाचा, गणिताचा, आणि तो क्लासवर गेला इंग्लिशच्या, आणि तो म्हणला मला इंग्रजी येत नाही, तर पोरं काय म्हणतील त्याला? मग वर्गात आला कशाला झग मारायला येत नाही? पेरता येत नाही तर मंजुरी आला कशाला? हेच म्हणणार ना.
तसेच आहे. सरपंच असू, खासदार असू, आमदार असू, करता येत नाही त्या रस्त्याने जायचं नाही. कारखान्याचे चेअरमन असो, तुम्हाला चांगलं करता येत असेल समाजाचं तर जा, काही प्रॉब्लेम नाही. करताच येत नसेल तर कशाला जायचं? आणि होऊ शकतं हे मी भाषणात बोलत नाही, हे मी केलंय, हे मी अनुभवलंय. माझ्याकडे पै पैचा हिशोब आहे. कसं करायचं ज्याला येत नाही त्यांना माझ्याकडे ट्रेनिंगला या. किती पैशात काय करता येतं, पाणी कुठून आणायचं, कसं आणायचं, किती पाणी लागत, सगळं गणितच नाही आणलं, डोकंच नाही. तर खरं सांगू का, 90% पुढाऱ्याचं लक्ष पैसे खावर गेलं. हा ते काय, चांगल्या विकासावर लक्ष कुठे जाईल त्यांचं? 10% घे, 20% घे कंत्राटदाराचे माग. पण हे जे म्हणते ना, आम्ही एवढे कामं आणले तेवढे कामं आणले, ते आपल्यासाठी नाही आणले, हे अरे बोलू द्या, ते त्यांच्यासाठी आणले. आणि कामाच्या क्वालिटी बघा काय आहेत. म्हणून माझी हात जोडून विनंती, याला पर्याय काय? याला एकच पर्याय, ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलेला, आपली आपण करा सोडू नको. तुम्ही देश बदलू शकत नाही, पण आपलं गाव, आपला तालुका आपण बदलू शकतो. आणि आपण आपलं पुरतं करा, हे सोपं आणि साधं आहे. मुलांना शिकवा. मुलं शाळेत जात नाही, मुलीला शिकून देत नाही, वाईट आहे. मुली शिकल्या पाहिजे. एक वर्ष झालं, एक पोरगी वरच हे आपल्या आकाशात, माहिती आहे का काय नाव तिचं? माहित नाही, सुनीता वेल्लन. एक वर्ष झाले वरच हे ती. आणि आम्ही म्हणतो शाळेत एकटी कशी जाऊ? घाबरायचं नाही, ती एक वर्ष झाली वरच आहे, घरी नाही आली. तिचा बड्डे वरच झाला. हा ना, अरे एक वर्ष झालं बड्डे वरच झाला ना. म्हणून मुलींना हिंमत धरली पाहिजे, शिकायचं. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज ह्या लोकांनी त्यांचं आयुष्य घातलं आपल्यासाठी, म्हणून आपल्याला शिकता आलं. शिका, शिकून फायदा घ्या. मास्तरीन, ग्रामसेवक, बँकेतली बाईला 3,000-3,000 रुपये रोज आहे. आमच्या शेतातल्या बायाला 250 रुपये रोज आहे, कारण ही शिकली नाही, तिच्या बापानं तिला शिकलं. तुम्हाला माझी विनंती बसलेल्या पालकांनो, पोरीविषयी शंका घेऊ नका, पोरीला शिकून द्या. आज तुमच्या मनात शंका आहे, एकटीला कसं पाठवू, है का नाही? मग मला सांगा, उद्या ती 250 रुपये रोजानं एकटी जाती तेव्हा काय तिला झडपलं सुरक्षा राहते का? त्यापेक्षा आजच शिकून द्या तिला. आज प्रचारापाशी जायची, गुरुजीपाशी जायची, घेऊ नये. बाहेरचं खायचं नाही, मसाल्यामध्ये लय भेळ आहे, भेसळ. मागच्या आठवड्यात उत्तर प्रदेशला मसाले पकडले, घोड्याची लीद होती गाढवाची, मसाल्यात घालून आली गाढवाची लीद. खायची तर खा, खायला चटकबाज लागत, गाढवाची लीद चटकबाज लागत. पण 60 वर्षात मरत मग. तेल तसंच, दूध तसंच, मसाले तसेच, काही घ्या, बाहेर बाजारात भेसळ आहे. आमच्या इथे चहापत्ती धरली मागच्या आठवड्यात, केमिकल सगळं. तुमच्या तुळजापूरला तेलाचा कारखाना धरला गेल्या वर्षी, कोणतं धान्य नव्हतं आणि तेल निघत होतं. आता बिगर धान्याचं तेल निघतो म्हणलं, लयच आवड आहे ना. म्हणून बाहेरचं खायचं नाही, म्हाताऱ्याला जीव लावा या गोष्टी. म्हणून गावोगाव पंचायती सक्षम झाल्या पाहिजे, पंचायतीने पुढाकार घेऊन हे केलं पाहिजे. या मताचं मी आहे. नगरपालिका असेल तर नगरपालिकेनं करायचं अध्यक्षाने. ज्या संस्थेवर जो माणूस आहे, ज्या ठिकाणी जो आहे, त्याने ती जबाबदारी घेऊन
आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकाला आपण त्या सुखसोयी द्यायच्या, आम्ही तो द्यायचा प्रयत्न केला. 4000 लोकसंख्या आहे माझ्या गावची, नीट ऐका, 800 घरं आहे, 800 कुटुंब आहे माझे. पैसे लागेन हे सगळे सुविधा द्यायला लोकाला खरं आहे. आम्ही काय केलं, एका घराकडून 5000 रुपये घेतो. पोरं हो, नीट ऐका, घरी सांगा, तुम्ही पण ऐका, एका कुटुंबाकडून किती घेतो आम्ही, 5000 वर्षाला टॅक्स घेतो, 5000, घरपट्टी पाणीपट्टी सगळं आलं त्याच्यात. 40 लाख माझ्याकडे जमा होते, 32 लाख माझा वर्षाचा खर्च आहे, 8 लाख मला नफा आहे. किती? 8 लाख नफा आहे. आणि माझ्या गावचे लोक 1 एप्रिलला सगळे पैसे भरते, पहिल्या दिवशी. का भरते लोक? सुविधा बी तशीच आहे. 5000 घेतो आम्ही, पण सुविधा काय देतो ऐकासारखं आहे. माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला, एका नळातून नाही. अभिजित पाटलाला माझी विनंती आहे, या तिकडे राहायला. काय करता मग? 4 नळातून पाणी येतं माझ्या एका घराला. मी माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात 1 मिनिट नळ बंद नाही माझा, 1 मिनिट 25 वर्षात आम्ही बंद राहू शकत नाही. कधी या गावात विचारा, खेडेगाव आहे, 7वी शिकलेला माणूस, ग्रामपंचायत आहे, 4 नळातून पाणी. पहिल्या नळातून धुण्या भांड्याचं पाणी येतं, दुसऱ्या नळातून जायकवाडी धरणातून नेलेलं पाणी येतं, ते तिसऱ्या मजल्यावर जातं बगर मोटरचं, मोटर लागत नाही, बाईनं खाली नाही यायचं, पाण्यानं वर जायचं. तिसरं पाणी 20 लिटरचा जार एका घराला रोज येत, पैसे कायला लागत नाही. 20 लिटरचा जार केवढा येतो? 20 रुपयाला, महिन्याचे 600, वर्षाचे 7200. आम्ही घेतले किती? 5000. आणि जारला किती जाते? 7000. नीट अभ्यास करा, हे होऊ शकतं. आणि चौथं पाणी माझ्या इथे रोज सकाळी 5 ते 8 संपूर्ण गावाला आंघोळीला गरम पाणी येतं नळाला, बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडं बोट करते, ते नळन तू करशील ते कर, नाही तर मर. हा ना, ते बाईनंच काऊन पाणी तापून द्यायचं का? बरं, नुसतं तापून द्यायचं नाही, जिथं आंघोळीची जागा आहे राजाला तिथं नेऊन द्यायचं. इकडं कसं आहे तसे द्या. आमची एक पिठाची गिरणी आहे ग्रामपंचायतची, वर्षभर दळण फ्री. किती दळून न्या, लग्न करा, साखरपुडे करा, बैलाचा भरडा करा, 5000 हिशोब देतो मी तुम्हाला. 10 वर्ष झाले आमच्या इथे सरपंच उपसरपंच झेंडा वंडन करत नाही, मग कोण करतं? जी बाई 1 एप्रिलला पहिल्या नंबरची पावती फाडीन, तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडा वंडन होतं आमच्या इथं. 2 नंबरची पावती 26 जानेवारी, 3 नंबरची 1 मे. काय गावातल्या लोकांनी झेंडा वंडन केलं, काय बिघडलं? सरपंचांना दोरी वाढा, काय मान आहे का? काही गरज नाही, गावातल्या लोकाला मान द्या, गावातल्या लोकांमुळं तुम्हाला मान आहे, त्यांचे उपकार आहे, खेळायची संधी आहे. एवढ्या गोष्टी मोफत आहे. शेती करायला ट्रॅक्टर आहे माझ्या इथे पंचायत जवळ, गावची शेती नांगर मोगड, 30% सबसिडी आहे. 10000 रुपये बिल झालं नांगर मोगड्याचं तर आमची पंचायत 7000 घेते, 3000 माफ करते. बाजार भावाने 10000 झालं ना, 3000 माफ. शेतकऱ्याला 30% सबसिडी देणारी भारतातली पहिली ग्रामपंचायत आहे आमची. सरकार शेतकऱ्याला मदत करतं, पण कधी करतं माहीत आहे? तू फाशी घे मग तुला 2 लाख देतो. आता मेल्यावर कशाला द्यायचा हरम्या हो?
तो जगला पाहिजे याच्यासाठी द्या ना. संपूर्ण गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. 5,000 हिशोब देतो मी तुम्हाला, तरी माझी ग्रामपंचायत 8,00,000 नफे दे. संपूर्ण गावाला वायफाय फ्री आहे वर्षभर, तरी माझी ग्रामपंचायत नफे दे. माझ्या इथे गोर गरीब म्हातारे जे वयस्कर ज्यांना मुलं बाळ नाही, कोणी सांभाळत नाही, अशा 40 म्हाताऱ्याला ग्रामपंचायतमध्ये जेवण आहे रोज. आणि गावोगाव प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अशा म्हाताऱ्या लोकाला जेवण दिलं पाहिजे. वृद्धाश्रममध्ये कसं काय पाठवायचं? आपल्या गावातलं म्हातारं वृद्धाश्रममध्ये नाही पाठवायला पाहिजे, पाप आहे ते. त्याला जेलमध्ये टाकल्यासारखं आहे ते. गावात म्हातारं मंदिरापाशी जातं, पोरात खेळतं, बोलतं, त्याचा आनंद तसंच राहतो. तुम्ही अनाथ आश्रममध्ये त्याला वृद्धाश्रममध्ये नेऊन टाकलं ते मेल्यासारखं होतं हो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, याला पैसा नाही लागत, त्याला डोकं लागतं फक्त. पैसे लई आहे तुमच्यापाशी, कुठं खर्चायची पंचायत आहे, कसं करायचं कधी माझ्याजवळ बसा. 5 मिनिटात तुमचा प्रश्न सोडून दाखीन आर्थिक. पैसे नाही लागत. आपण बर्थडे करतो, आई वडिलाची पुण्यतिथी करतो, वर्षातून एक जणांना एक दिवस जरी दिलं ना जेवण, 365 जाते निघाले झालं, कुठं पैसे लागत आहे. नको जिथे अन्नदान करतो आपण. आमच्या गाडगे बाबानं काय सांगितलं, भुकेल्यांना अन्न द्या. शब्दावर ध्यान दिलं पाहिजे. तुम्ही वाचून पहा गाडगे बाबाचे वाक्य, भुकेल्यांना अन्न द्या म्हणे. म्हणजे मस्ती आलं त्याला काय देतात, गरजवंताला द्या. म्हातारं कोतारं जर ग्रामपंचायतमध्ये आलं तर चिडचिड करतं, आमचा कागद लवकर द्या, सरपंच कुठे गेला, ग्रामसेवक आला नाही का, मग आम्ही काय केलं. आता 3 मशनी आणल्या म्हाताऱ्यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या वृद्धासाठी. बाबा आले का त्यांना मशीनवर बसवायचं, खुर्चीवर बसवायचं, आणि 3 त्यांचे पाय दोन्ही मशनीत घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचे, मशनी बाबाच्या पाय दाबी त्या खालून पाय. बाबा उठत नाही ना, पाय दाबायला मिळते ग्रामपंचायतमध्ये, कशाला उठत दे. या पद्धतीचं काम जर पुढाऱ्यांनी केलं, सरपंचांनी केलं, कर्त्या लोकांनी केलं, तर नक्कीच 25-25 वर्ष तुम्हाला निवडून देतील, काय हरकत नाही. चांगल्या लोकाला निवडून देतील आणि द्यायला पाहिजे. आम्ही दाम भेसळ खाऊनही मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यासाठी आम्ही 10 मशनी घेतल्या, 10 मशनी पंचायतच्या, मशीन पंचायतची धान्य तुमचं, म्हणजे तेल करून न्या, मिरची पावडर करा, धने पावडर करा, हळद पावडर करा, शेवाळ करा, पापड करा, ऊसाचा रस काढून न्या, मोटरसायकल 4-व्हीलरमध्ये हवा भरून न्या. हे सगळ्या मशनी पंचायतच्या आहे फुकट वर्षभर, तरी माझी ग्रामपंचायत 8,00,000 नफे दे. आणि हे केलं ना, मी सांगितलं 1,50,000 नारळ निघाले, रस्ते चांगले आहे, ड्रेनेज चांगलं आहे, लाईट 24 तास आहे, काय शाळा चांगल्या आहे, अंगणवाड्या चांगल्या आहे, माझं ऑफिस छान. मला जवळजवळ 4 कोटी रुपयाचे पुरस्कार मिळाले आत्तापर्यंत गावाला, 4 कोटीचे. 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, 2 वेळेस, एकदा अब्दुल कलाम साहेबाच्या असते, एकदा प्रतिभाताईच्या असते. संत गाडगे बाबा अभियानात माझं गाव राज्यात प्रथम आलं, अनेक पुरस्कार मिळाले. काही पुरस्कार तर असे महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीला त्यांची नावं पण माहीत नाही, त्याच्यात आम्ही काम केलं, करायला पाहिजे. आणि एखादी गोष्ट कबूल भी केली पाहिजे. तुम्हाला प्रांजळ मनाने सांगतो, आर आर राबांनी हे अभियान काढले म्हणून खेडे काही सुधारले,
नाही तर अजून तशीच असते. आबाचे उपकार आहे की त्यांनी संत गाडगे बाबा अभियान ग्राम स्वच्छता अभियान काढलं, आम्ही त्याच्यात भाग घेतल्यामुळे सुधारलो. म्हणून गावोगाव विकास झाला पाहिजे, गावोगाव सुधारले पाहिजे आणि त्या पद्धतीने विकास झाला पाहिजे. पण हे करताना थोडं कपटपणा केला पाहिजे कर्त्याने. पाटील साहेब एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, राजकारण असो की या समाजाकडून करून घ्यायचा विषय असो, इतका सोपा नाही आहे, लय अवघड आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुम्हाला एखादं काम करायचं असेल तर मोठ्याचे आशीर्वाद पाहिजे, ही गोष्ट खोटी आहे, मला मान्यच नाही. मोठ्याच्या आशीर्वादाने माणूस मोठा होत नाही, लहानाच्या आशीर्वादाने माणूस मोठा होतो, हे ध्यानात राहिलं पाहिजे. श्रीकृष्ण मोठे झाले ते गवळ्याच्या भरवशावर, छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले ते मावळ्याच्या भरवशावर. म्हणून मी मोठ्याचा आशीर्वाद आहे म्हणून मी यशस्वी होईन हे नाही. खालचे मावळे जेव्हा माझ्या सांगा येतील तेव्हा मला जगातलं कोणी रोखू शकणार नाही, हे सत्य आहे. म्हणून मावळे त्या पद्धतीचे पाहिजे, काम करणारे पाहिजे, खालचे चांगले पाहिजे. खालचे दोर मजबूत असले का माणसाला वर जायला शिडीला काही लागत नाही. हो केलं पाहिजे, यांच्याकडं आपलं लक्ष पाहिजे. खालचा प्रत्येक माणूस लहानातला हे बसले ना हे पोरं, हे काय तुम्ही साधे समजू नका, हे लय कामाची फौज आहे. मी 8 वर्षाची पोरं, 8 वर्षाच्या पोरं असं त्यांना लढाईला पाठवलं आणि लढाई जिंकलेलं माणूस मी. हगंदारी मुक्त केलं ना आज 8-8 वर्षाचे पोर ऐकून केलं मी. काय केलं, म्हातारं कोतारं असं डबडं घेऊन चाललं की काय करायचं, त्या पोराला 10 रुपये द्यायचे. हे 10 रुपये घेईन तर म्हाताराचे डबडं सांडून ये. ते पोट्ट पळत जायचं, म्हाताराचे डबडे सांडायचे आणि पळून यायचं. ते म्हातारं लंगडं हाती लागत का पोट्ट, नाही. कोणाचं काटतं कोणाचं काटतं, पोर कधी गेलं दोन. रोज 2-4-8 डबडे सांडायचे, 70-80 रुपये खर्च करायचे, 700-800 रुपयात तर गाव नीट झालं. हे मावळे साधे नाही, यांच्याकडून करून घेता आलं पाहिजे. हा सोपा आहे, हा ना. तुम्ही बघा आमच्याकडं ज्यावेळेस शिवसेनाचे जास्त शिट्या आले ना त्यावेळेस बघा 5-5, 6-6 पोरं त्या आमदारासंग फिरायचे प्रचाराला. जास्त नाही 7-8 पोरं, ते बी कोणचे पोरं आता ते सांगायला बी लाज वाटत. ते लोक निवडून आले, मग मावळा मावळा आहे. आणि त्यांना काही लागत नव्हतं, हो जेवण नाही, हॉटेलमध्ये मटण नाही, काय दारू नाही, पैसा नाही, काय नाही, साहेबाचं काम करायची ही एकच भावना करायचे लोक. आणि त्या भावनेतूनच काहीतरी चांगलं पुढं होऊ शकतं. म्हणून थोडं सरपंचानं पुढाऱ्याने थोडं कपटपणा केला पाहिजे. मी काय कपटपणा केला लोकांसंग, कचरा आहे ना, कचरा कचरा आणतो आम्ही, त्याचं गांडूळ खत करतो. गावात 2 बकेट दिले लोकाला प्रत्येक घरी, प्लास्टिक ठेवायला पिशवी दिली. प्लास्टिक याच्यात नाही आलं पाहिजे, लोक ऐकत नाही. कचऱ्यात टाकायचे, खाली टाकायचे, किती समजून सांगा ऐकत नाही. मग आता आम्ही काय केलं, 3 वर्षानं जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 15 रुपये किलो निकत घेतो, एक तुकडा फेकीत नाही. बाया महिला एवढ्या हुशार झाल्या, तिच्या तिच्या तर ठेवतीच, पण शेजारीन गावाला गेली तर तिचं बी उचलून ठेवती. 15 रुपये किलो आहे ना, करून घेता आलं पाहिजे समाज. मी लोकाला त्यांच्या आवडीचे झाडं दिले, त्यांना विचारलं तुम्हाला कोणतं झाड आवडतं, तेच भेट दिलं, लावलं लोकांना. माझ्या गावामध्ये प्रत्येक माणसाचा बड्डे साजरा केला जातो. माझ्याकडे सगळ्या गावच्या जन्मतारखा आहे. काय लागतं त्याला, आजचं पान काढायचं, 14 ऑक्टोंबर, 14 ऑक्टोंबरला जेवढे वाढदिवस आहे तेवढ्याला शुभेच्छा द्यायच्या. काय पैसे लागत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. एक डिजिटल बोर्ड आहे त्याच्यावर नाव येतं मोठं, त्या माणसाचे फोटो येते, ग्रामपंचायतकडून शुभेच्छा झालं, ते माणूस खुश.
कधी कधी त्याच्या आईला नंतर माहित होत महापौराचा आज बर्थडे आहे. करायच्या ह्या गोष्टी का नाही करायच्या? खूप अशी काम आहे. लग्नाच्या नोंदी करीत नाही खेड्यात. मी काय केलं, एका बाईला अडवलं, तिची पोराची जन्माची नोंदच घेतली नाही. तिला म्हणलं जन्माची नोंद घ्यायची तो आहे पोराची, तर लग्नाची नोंद पाहिजे. ती म्हणे मी लग्नाची नोंद करेल नाही. म्हणलं मी आणलं कुठून? लग्नाची नोंद नाही तर कुठून आणलं? सगळ्या गावाला माहीत झालं, दांगडू झाला. मला त्या बाईनं लई शिवाय दिल्या. मेल्या तुला कोणे सरपंच केलं असं बोलतो का? पण सगळं गाव तेव्हापासून लग्नाच्या नोंदी करायला लागलं. हळद लावूनच येते आता. आणि माझ्या इथे 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न होत नाही. 3 लग्न मोडले आता माझ्या इथं. पोरी खुश झाल्या. लहानपणी लग्न नाही झालं ना बालविवाह. हे करायचं. मृत्यूची नोंद करीत नाही. तुम्हाला विनंती आहे, मृत्यूची नोंद करायला ग्रामपंचायतीला 1 महिन्याचा अधिकार आहे फक्त. 1 महिन्यात नाही केलं तर सरपंचाचा अधिकार संपतो. तुम्हाला कोर्टात जावं लागतं, कोर्टातून ऑर्डर आणा लागती, 5,000 खर्च येतो, वकील लावा लागतो. तुमचा गैरसमज होतो, सरपंच मुद्दाम करीत नाही. म्हणून ताबडतोब नोंद केली पाहिजे. लोक करीत नाही. मग आम्ही काय केलं, जे म्हातारं मेलं त्याच्या पोरानं लगेच अर्ज केला त्या दिवशी, तर त्याच्या बापाला जाळायला लागणारे लाकडं 3,000 रुपये ग्रामपंचायत फुकट देतं. पण त्या लाकडाच्या आशेनं ते अर्ज करत. नोंद झाली ना. आपला मुद्दा काय आहे? साप मेला पाहिजे, काठी मोडली नाही पाहिजे. आणि आता आम्ही लाकडात जाळीत नाही. आमची इथे आता लाकडात जाळायचं बंद केलं. आता गौऱ्यात जाळतो आम्ही. ग्रामपंचायत गौऱ्यात येते आता, गौऱ्या. आणि गौऱ्यात लय भारी जळतं. इकडं इकडं पडत नाही, वाकडं तिकडं होत नाही, इकडं वाकडं हात काढीत नाही. असं ढुनू ढुनू मेणबत्ती सारखं जळतं ना गौऱ्यात. तुम्हाला भरोसा नसेल तर मरून पहा तुम्ही. अशा एक ना अनेक गोष्टी मी लोकांकडून करून घेतल्या. माझ्या इथे रस्त्याला बेसिने 27 ठिकाणी हात धुवायला. जनरली आपण काय लिहितो, इकडे थुकू नका, नाही का? नगरपालिका पंचायत काय लिहिते, इथं थुकू नका. आणि मग कुठं थुका? इथं कचरा टाकू नका. कुठं टाका? इथं लघवी करू नका. कुठं करा? अरे आराम करा हो. कुठं करायचं ते सांगा, त्या सुविधा द्या ना. इथं करू नका, तिथे करू नका, ही अक्कल काय कामाची? करा कुठं ते सर. 27 ठिकाणी बेसिन बसवलं मी रस्त्याला. प्रत्येक बेसिनवर लिहिलं, इथं थुका. इथं थुकू नका नाही, इथं थुका. इथं थुकू नका. हा छान पाहणं काय कामाचं आहे? ऑफिस छान आहे, 1.5 कोटी घातले त्याच्यात. बाथरूम छान आहेत पंचायतचे. तुम्ही लघवीला गेले आधी 250 ग्राम पाणी पडन, तुम्ही बाजूला झाल्यावर पुन्हा पाणी पडन. तुम्ही दरवाजा उघडला लाईट फॅन चालू होईन, दरवाजा बंद केला लाईट फॅन ऑटोमॅटिक बंद होईन. संसारचे दरवाजे माझे इथे पंचायतचे. तुम्ही जवळ गेले ऑटोमॅटिक दरवाजे उघडते. सगळ्या कर्मचाऱ्याला थम्स आहे. काय पाहिजे आणखीन गावाला? जेवढ्या योजना आहेत शासकीय, सगळ्या योजना लागू पडत्या. 3,000 एकर जमीन आहे माझ्या गावची, 100% कोरडं होती, आज 100% बागायचे. 3,000 एकर ऊस आहे आज. काय पाहिजे? सेपरेट सबस्टेशन आहे माझ्या गावाला. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे. या गोष्टी करताना मी एकदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2 उदाहरणं देतो, 5 मिनिटात आठवतो. एकदा मी महिलाकडून वड लावून घेतली होती. वड माहिती आहे का? महिला वडाची पूजा करते का करत्या? वडातून जास्त ऑक्सिजन मिळतो म्हणून. अहो तुमचे कॉलेजचे पोरं हुशार आहे. सावित्रीनं तिच्या नवऱ्याला ऑक्सिजन भेटाना म्हणून वडीत वडीत उचलून वडा खाली आणलं.
त्याला ऑक्सिजन मिळाला, जिवंत झाला. ही काही कथा दंतकथा नाही, सत्य घटना आहे. मग वड 24 तास ऑक्सिजन देतो तर लावीन कोण? लावलं पाहिजे की नाही? तुम्ही काय करता? निश्चित त्याला फेरे मारते. फेरे मारल्याने होईन का? आपलं वड लावायचं ना आपण. मी काय केलं? वड सावित्री पौर्णिमेला बायाला वडाचे रोपं भेट दिले होते. 70-80-100 काहीतरी रोपं मिळाली होती. ग्रामसो घाबरला. ते म्हणे बाया वडं कुठं लाईन लई जागा लागत त्याला वडाला. म्हणलं आपल्याला काय घेणं, आपण भेट द्यायची, ते कुठं लावू? आणले ग्रामपंचायतमध्ये ठुले. माझ्या इथे लाऊडस्पीकर आहे असा, 18 लाऊडस्पीकर आहे. सगळ्या गावात दोंडी दिली का आवाज जातो. शिपायाला दोंडी लिहून दिली. पोरीला कळतं का नाही माहीत नाही, कळन म्हणा आता जगलं आहे, हुशार झालं. दोंडीत काय लिहून दिलं माहीत आहे? उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, दुसऱ्या दिवशी वट सावित्री पौर्णिमा होती. महिलेला विनंती आहे की ग्रामपंचायतने वडाचे रोप आणले, ज्या महिलेला पाहिजे घेऊन जा आणि आपलं आपलं वड लावा. वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. दोंडीत सांगितलं काय? वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे महिला पळत आल्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या, वड घेऊन गेले पळत. करून घ्यायचं आहे लोक, काय तर डोकं लावून करून घ्यायचं. आणि इथं बसल्या पोरी माता भगिनी यांना बी माझी विनंती, तुम्ही बी वडं लावा, पूजा करा चांगली. तुम्हाला टेन्शन असेल वडं लई जागा लागते, नाही वड कुंडीत लावा, कुठं जागा लागते कळलं का नाही? घरापुढं तुळस राहते ना, तुळशी जागा लागते का? तसं वड लावा ना, वडाला बी जागा लागत नाही. पण ऑक्सिजन 24 घंटे इथं महिलांची संख्या नाही आज, नाही तर दरवाजा पुढे जर वड लावला ना त्याचे लय फायदे. मी सांगितले असते, महिला असते ते सांगितले असते आवर्जून. पण माणसाला काय सांगू? दरवाजा पुढे जर आपलं वड लावला ना तर आपला आपला वड आपल्या डोळ्यापुढे राहतो. तिकडं वड्या फडायला जर लावला ना त्याला लय पारुंब्या फुटा द्या, ते काय फरक नाही. कुंडीत लावा नाही, जसं तुळस लावतो तसं वड पण लावा. किती सोपं आहे. वड्याची पूजा करा. हे बघा, भावनेनं करायचं वेगळं, विज्ञानाने करणं वेगळं. त्या पोरीनं राईट सांगितलं ताई ना, 24 तास ऑक्सिजन देतो म्हणून वडत. हे 7 फेरे सगळे खोट्या गोष्टी. 7 जन्म ते काही काही बाया म्हणते 7 जन्म नवरा मिळा म्हणून. साहेब 100% खोटे बरं की? बाई 7 जन्म नवरा मिळा म्हणून जातच नाही वडाला. मला आमच्या गुरुजींनी शिकवलेलं गणित तुम्ही बघा खरं काय खोटं का. हे बघा, ती जर खरंच म्हणत असेल 7 जन्म नवरा मिळायला पाहिजे तर तिला विचारा तुमच्या दोघात आधी कोण नेलं पाहिजे. तर तिचं काय म्हणणं आहे? आधी कोण मेलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. कोण म्हणजे ती? बरोबर आहे ना, ती ना. मग आधी ती वारली, ती पुढं गेली 2-4 वर्ष आधी. तिनं पहिलीला ॲडमिशन घेतलं मग तुम्ही वारले, तुमची भेट होईल. मग ती पुढे जायचं काऊन म्हणती? याचं थोबड पुन्हा पाहणं नको. हा ना, ती माग कुठं राहती? नाही मग पुढे जाऊन द्या. मला ती पुढे जाऊन द्या म्हणजे ती उगत नाही पुढे जाऊन द्या म्हणत. आपल्याला लाज वाटली पाहिजे की ती काऊन पुढे जायचं म्हणती, कारण तिच्या जोगे आपण आहेच नाही ना. या पद्धतीने
जर काही गोष्टी केल्या चांगलं जीवन जगलो आपण जगायला पाहिजे देशाला या गोष्टीची गरज आहे गावाला तालुक्याची या गरज आहे माझी या अभिजित पाटलाला विनंती आहे मी एकदा पंढरपूरला भी आलो होतो साहेब तुमच्या बरोबर तुमचं काम चांगलं आहे आमच्या तिकडे सुद्धा तुमचं नाव निघतं अनेक ठिकाणी करा हे बघा या सगळ्या जगात येताना आपण काही आणलं नाही जाताना काही घेऊन जाणार नाही तुम्ही मला क्लिअर कट सांगा खरं बोलला मोठ्याने सांगा महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो आपण बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपल्या आज्याची कोणालाच माहीत नाही जमीन कोणं ठेवली आज्यानं लग्न कोणं केलं आज्यानं वाडा कोणं बांधला आज्यानं ध्यानात कोण राहिले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी का हे लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले आपलं आज्य तसंच नेलं काय सांग म्हणून समाजासाठी जगा तोच खरा आनंद आहे हा आम्हाला साने गुरुजीने शिकवलं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हिन हातपत दलित तया जाऊन उठवावे त्यांना दाबायचं नाही त्यांचं रक्त प्यायचं नाही त्यांचं मदत करायची त्यांना हात द्यायचा त्याच पद्धतीचं तुमचं काम चालू आहे तुम्ही करा आणि ज्या पद्धतीने तुम्ही समाजात जाता काम करता मी त्याला मनापासून प्रणाम करतो दंडवत करतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुमची जी भावना आहे ना लोकात जायची खालच्यापर्यंत जायची साध्या साध्या ठिकाणी जायचे आम्ही तिथे रस पेत होतो ना साहेब मी तिथे आले आमच्याबरोबर एक गिलास रस पेले मला वाटलं नाही येते का नाही येते मग आले आमच्या तिथे बसले हे आपली जागा सोडली नाही पाहिजे आपली पातळी सोडली नाही पाहिजे समाजात आपण राहिलं पाहिजे कायम समाजाच्या सुखदुःखात गेलं पाहिजे मी कितवी शिकलेलं आहे म्हणलं सातवी तुम्ही हे नाही ध्यानात ठेवलं बाकी झाडं विसरून गेलं असं है ना माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गानं माग आहे एकदम भोळीतला अवॉर्ड तिला मिळेल जगातला एवढी भोळी साधी 45 वर्षापूर्वीची गोष्ट आज नाही आज मला शिकवतील काय झालं पाटील साहेब सर नीट ऐका तुम्ही ही सत्य घटना आहे एकदा काय झालं माझ्या बायकोला स्वयंपाक पण येत नव्हता नीट साडी पण नेसता येत नव्हती लय भोळी लय 14-15 वर्षी तिचं लग्न झालं तिला काय कळत नव्हतं एकदा काय झालं माझ्या गावात स्वाध्याय परिवार चालतं आणि ते पांडुरंग शास्त्रीचं प्रवचन होतं कॅसेटवर ते लोक आले आमंत्रण इन्व्हिटेशन द्याय दुपारी ते मला म्हणजे दादा संध्याकाळी तुम्ही या दादाच्या मंदिरापुढे प्रवचन आहे कॅसेट ऐकाल म्हणलं बरं येऊन जाऊ मी सगळ्या धर्मात जातो सगळ्या पंथात जातो तेवढ्याच माझी बायको बाहेर आली त्यांनी पाहिलं ही माझी घरची ते म्हणे तुमची लक्ष्मी आहे का म्हणलं हा यांना मी येऊन या म्हणलं बरं बाबा हा नेन आता हवं म्हणलो नेणं झालं पहिली बार तिला गावात नेलं कधी गावात न्यायजोगी नव्हतीच तिला काय कळतच नव्हतं ना तिचा दोष नाही नेलं तिथं बसलो कार्यक्रमाला थोडा वेळ होता अर्धा पाऊण तास मग ते आयोजक काय म्हणे तोपर्यंत आपण एक करमणुकीचा खेळ खेळू म्हणे कार्यक्रम सुरू असतं म्हणलं खेळा भाऊ काय खेळ आहे ते म्हणे जोडी जोडीचे खेळ अरे बापरे जोडी जोडीचे मला घाम फुटला म्हणलं आपला जोडीदार ते ह्या साहेब आता हिच्या संघ काय खेळ खेळायचा म्हणजे आपण हरणार त्या ताईला म्हणलं मला खेळ समजून सांगा काय आहे तर त्या ताईने खेळ समजून सांगितला नीट ऐका महिला महिला ह्या बाजूने बसल्या लक्ष्म्या लक्ष्म्या 16 जोड्या होतो आम्ही पुरुष ह्या बाजूने बसले नारायण पुरुषाला नारायण महिलाला लक्ष्मी म्हणे किती जोड्या होत्या 16 तो खेळ असा होता महिलेच्या कानात जाऊन एक प्रश्न विचारित होते त्या बाईनं उत्तर द्यायचं ते उत्तर लिहून घ्यायचं आणि तोच प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारायचा त्यांना उत्तर द्यायचं दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे खेळ कळला कळला का
वेगळं वेगळं उत्तर आलं तर मार्क पडणार, सेम उत्तर आलं तर मार्क पडणार. समजा त्या बाईला प्रश्न विचारला, आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, तिनं सांगितलं राहुल गांधी. तोच प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारला, आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, यानं सांगितलं नरेंद्र मोदी. तो उत्तर चुकलं, एक बी मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव. तो उत्तर बरोबर आहे 10 पैकी 10. खेळ खेळला तर खेळाचा नियमच कसा होता, दोघांचे उत्तर येत पाहिजे. ते उत्तर बरोबर एक चुकी झालं पाहिजे मानणार. सगळ्या महिलाला प्रश्न विचारले, माझ्या बायकोला बी विचारलं, त्यांनी तिनं उत्तर दिलं, यानं लिहून घेतलं. मग तीच प्रश्न घेऊन माझ्याकडे आले, मला विचारला तो प्रश्न. तो प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय, कळलं का? काय प्रश्न होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय. मला माहीत होतं माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख 1/1/83. किती सांगायचं उत्तर, पण खेळाचा नियम काय, सारखं यायला पाहिजे ना. अरे म्हणला ते हिनं काय सांगितलं असं काय का, डोक्याला ताण झाला ना. म्हणलं ही जर म्हणली असली पुसाच्या महिन्यात होईल. होऊ शक, किंवा ही म्हणली असली सक्रतीच्या आधी 15 दिवसांनी झाली. उत्तर चुकल ना पाटील साहेब. मी कश माझी शपथ, त्या पोरीची शपथ खाऊन सांगतो, ही सत्य घटना आहे. मी खूप विचार केला 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 आणि मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहीत नाही भाऊ, 10 पैकी 10 पडले त्याला. पाहता 1/1/83 हे त्याचं उत्तर मला माहीत होत, पण मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होत, त्याच्यासाठी मला 2 पावलं माग सरकणं गरजेचं होत. म्हणून या जगामध्ये तुमच्यापाशी काय आहे याला किंमत नाही, या जगामध्ये तुम्हाला काय येतं याला किंमत नाही. मग या जगात तुम्हाला किती लोकांना घेऊन चालता येतं त्याच्यावर तुमची किंमत हे नाही. ज्या पद्धतीने पाटील साहेब तुम्ही या दीन दुबळ्या गोर गरीब समाजाला, कामगाराला, वर्करला, शाळेच्या पोराला, कॉलेजला घेऊन चालायचा प्रयत्न करता. आत्ता मी सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये तुमच्या पोराविषयीच्या भावना ऐकल्या, जी तुमचं मन आहे की या तालुक्यात असं झालं पाहिजे, या लोकांचं असं झालं पाहिजे, या समाजाचा विकास असं झाला पाहिजे. परमेश्वर तुम्हाला ती सुबुद्धी देऊ, ह्या तुमच्या हातून ती सेवा घडो. परमेश्वराला विनंती करतो ती ताकद ती शक्ती तुमच्यात येऊ, आणि ते करण्यासाठी ह्या समाजाला बी सुबुद्धी परमेश्वर देऊ, आणि तुमच्या हातून ती तालुक्याची सेवा घडव अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. बोलायच्या नादात माझ्याकडून एखाद्या शब्दाची चूक झाली असेल किंवा कोणाला वाईट वाटलं असेल, माझा हेतू प्रांजळ होता, तरी कुणाला एखादा शब्द वाकडा वाटला असेल, तर मी दोन्ही कान धरून माफी मागतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब.